नमस्कार, मी राणी कासलीवाल, ATV न्यूजमध्ये आपले स्वागत. डॉक्टर सुजय विखे यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया ATV न्यूजला दिली. सुशील थोरात यांनी त्यांच्याशी चर्चा करून पुढील रणनीती जाणून घेतली. पाहूयात काय आहे डॉक्टर सुजय विखे यांची रणनीती. गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर दक्षिणमधून भाजपला उमेदवारी कुणाला मिळणार यावर आज शिक्कामोर्तब झालेलं असून डॉक्टर सुजय विखे पाटील यांना भाजपतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पहिली प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. आता उमेदवारीचा जो संभ्रम होता 8 दिवसाचा तो आता संपलेला आहे. आता भाजपमधील काही नाराज कार्यकर्ते आता जर पाहिलं तर दिलीप गांधी यांच्या घरी खूप मोठ्या कार्यकर्त्यांची तिथं फौज जमा झालेली आहे आणि एक नाराज आहेत तुम्हाला तिकीट भेटलं म्हणून. आता अशा नाराजांचं तुम्ही त्यांचं हे करणार आणि पुढील कशी वाटचाल असेल? नाही, तिकीट मिळाल्यामुळं तर सगळ्यात पहिलं देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि समस्त राष्ट्रीय नेते आणि राज्यातले मंत्रीगण या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो की त्यांनी अतिशय त्या ठिकाणी माझ्या कार्यावर विश्वास दाखवला आणि त्या ठिकाणी मला उमेदवारी दिली. या उमेदवारांनी जर काही गट नाराज झाले असतील तर निश्चित माझा प्रयत्न राहील की त्या ठिकाणी जे कोणी नाराज झाले असतील त्यांचं जाऊन त्या ठिकाणी समजूत काढायचा माझा प्रयत्न राहील. त्यांचे आशीर्वाद या निवडणुकीला जात असताना मी घेईल आणि मला वाटतं की पक्षामध्ये पक्ष म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं संघटन फार मोठं आहे आणि संघटन पक्षाबरोबर कायम राहतं आणि संघटन पक्षाबरोबरच राहील. तुमची उमेदवारी एक राज्यामध्ये एक मोठे विषय चर्चेचा विषय झाला होता. खुद्द शरद पवार यांनी हा प्रतिष्ठेचा विषय केलेला आहे आणि त्यामुळेच काल जी उमेदवारी जाहीर झाली त्यामध्ये स्थानिक आणि बाहेरून आलेले उमेदवार अशी एक चर्चा चालू झालेली. काय उत्तर देणार आहे? याचं उत्तर मी सभेत देईल. आज TV देणं संयुक्तिक नाही. आरोप जर मीडियामधून झाले असतील तरी त्याचं उत्तर सभेच्या माध्यमातून देण्याची क्षमता सुजय विखेमध्ये आहे, तर सुजय विखे देणार. सुजय विखे पाटील यांचे वडील विरोधी पक्ष नेता आहेत आणि ते सुद्धा भाजपसाठी प्रचार करत आहेत अशा काही बातम्या आलेल्या आहेत. काही गाठीभेटी पण सध्या चालू आहेत. श्रीगोंद्यामध्ये अनेक बैठकी झाल्या आहेत, तर काय सांगताल याबद्दल? नाही, बैठकी झाल्यामध्ये त्याच्यामध्ये कुठं प्रचार केला आहे? तुम्ही बैठकीचं इतिवृत्त घेतलं मला माहीत नाही, घेतलं की नाही. त्यामध्ये कुठं माझ्या मुलाला उभा आहे त्याला निवडून द्या किंवा काय भाजपला मतदान टाकायचं आहे किंवा आपल्याला पक्षविरोधी काम करायचं असं कुठलाही उल्लेख, कारण की आता मोबाईलचा जमाना आहे, लोक रेकॉर्डिंग करतात, या सगळ्या गोष्टी असतात. तर त्या ठिकाणी ज्यांची भेट घेतली, एक सदिच्छा भेट होती, एवढा मोठा निर्णय झाला आणि पक्षाचे सगळे लोक त्यांचे काय आपले कार्यकर्ते असतात त्यांची काय भूमिका आहे, काय भावना झालेली आहे या सगळ्या प्रासंगिक गोष्टीमध्ये त्या ठिकाणी त्यांना जाऊन भेटून त्या सगळ्यांची विचारपूस करणं हे त्यांना गरजेचं वाटलं म्हणून ते केलं आहे. शेवटचा प्रश्न की इतके दिवस तुम्ही 1-2 वर्षापासून प्रचार करत होता, गेल्या काही दिवसांपासून तुम्ही मोदींवर प्रचंड टीका केली होती भाजपवर, आता हीच टीका तुम्हाला स्तुती करावं लागणार, लोकांच्या अंगी कसं पसेल आणि तुम्ही त्यासाठी काय करणार? ते पण मी सभेत उत्तर देईन. मला वाटतं की प्रचाराचे मुद्दे आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही मांडलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मी जाणून आहे की मी काय बोललो, कशा पद्धतीने बोललो आणि त्याच्यामध्ये काय उत्तर द्यायचं आहे हे मी जनतेला दिलं आणि मला पूर्णपणे खात्री आहे की जे काही माझ्याबद्दल घडलं या मागच्या पूर्ण 15-20 दिवसामध्ये जी काही प्रक्रिया झाली, कशा पद्धतीने सगळं जे काही प्रवास माझा झाला राजकारणाचा, या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य जनता ज्ञात आहे, सुज्ञान आहे आणि माझ्या वाटते नगर दक्षिणेची जनता अतिशय वैचारिकतेने आणि फार विचारपूर्वक त्या ठिकाणी मला त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद देतील, तेवढंच मी एवढी अपेक्षा ठेवतो. आणि हा सगळा जो काही प्रचाराचा मुद्दा असेल हा मी त्या ठिकाणी माझ्या मते जेव्हा सभा होतील, जेव्हा आरोप होतील, समोरून आरोप झाल्यानंतर त्याचं प्रतिउत्तर दिलं जाईल. धन्यवाद. आपल्याबरोबर होते डॉक्टर सुजय विखे पाटील. नगरमध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते आपल्या संघ प्रथमच बोलत होते आणि त्यांनी सांगितले की माझ्यावर होणाऱ्या प्रत्येक टीकेचं उत्तर मी योग्य वेळी आणि सभेमध्ये देईल.